नमस्कार, मी आरती। माझ्या द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे हे लाडू आहेत। आज आपण पाहत आहोत हळद आणि सुंठ याचे लाडू। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 चम्मच हळद घेतली आहे, 8 चम्मच सुंठ पावडर घेतली आहे, थोडीशी वेलची पूड घेतली आहे, 1 चम्मच मध घेतलं आहे, अर्धी वाटी तूप घेतलं आहे। सुंठ पावडरच्या दुप्पट गूळ आपल्याला किसून घ्यायचं आहे। गूळ जास्त झालं तरी चालेल, पण कमी होता कामा नये, त्याने लाडू वळत नाही। आधी आपण गॅसवर कढई ठेवायचे, कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यावर गूळ टाकायचं आहे। गूळ वितळल्यावर हळद टाकायची आहे, हळद हलून घ्यायची आहे। त्यानंतरला आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे, तीही चांगली एकजीव करायची आहे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यावर। त्यानंतरला आपल्याला वेलची पूड टाकायची आहे, पुन्हा हलून घ्यायचं आहे। ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, तूप लावल्यावर हा सारण त्यामध्ये ओतायचं आहे। त्यानंतरला मध घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर गरम असतानाच अशा पद्धतीने बारीक बारीक लाडू वळून घ्यायचे। छोटे मोठे आपल्या आवडीनुसार करू शकता, खाण्यासाठी खूप टेस्टी असतात, अगदी लहान मुलंही आवडीने खातील असे हे लाडू आहेत। रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे हे लाडू आहेत।